नमस्कार, इकॉन गली मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. एनर्जी हा असा एक सेक्टर आहे ज्याला कोविड आणि रशिया युक्रेन युद्धानंतर सर्वाधिक अटेन्शन मिळालं होतं. कोविडनंतर ऑइल म्हणजेच तेलाची किंमत ही निगेटिव्ह देखील झाली होती, आणि मग काही महिन्यांनी युद्धामुळे ती $130 प्रति बॅरलला पोचली होती. तेल किंवा ऑइल कायमच हा एक चर्चेचा विषय असतो, आणि गेल्या काही महिन्यांपासून ही चर्चा एका वेगळ्याच दिशेला सुरू आहे. या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस कसं करावं? तेलाचे भाव वर खाली होत आहेत, भारतात तेलाची इंडस्ट्री कशी चालते, आणि या सेक्टरमध्ये आपल्याला काय काय वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. एनर्जी सेक्टरमध्ये पॉवर किंवा वीज हा एक देखील इंटरेस्टिंग विषय आहे. लोड शेडिंग का होतं? आपल्याला वीज कशी मिळते? आणि आपण यावर देखील चर्चा करू की ओव्हरऑल भारतातल्या विजेसंबंधीचे प्रॉब्लेम्स कोणते आहेत, आत्तापर्यंत केलेले अचीवमेंट्स काय आहेत, आणि एक संबंध या सेक्टरचा एक आढावा आपण आज घेणार आहोत. या विषयाचा फार बारकाईने अभ्यास करावा लागतो, म्हणूनच आज आपण हर्षवर्धन डोळे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. हर्ष यांना कॅपिटल मार्केट किंवा इक्विटी रिसर्चमध्ये 18 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी आत्तापर्यंत इंजिनिअरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक्स, ऑइल अँड गॅस, पॉवर अशा वेगवेगळ्या सेक्टर्सनं कव्हर केलं आहे. ते केमिकल इंजिनिअरिंग शिकले आणि मग फायनान्सकडे वळले. ते वॉर्टन बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी देखील आहेत. ते सध्या IIFL सिक्युरिटीजमध्ये एनर्जी सेक्टर कव्हर करतात. मी IIFLमध्ये असताना त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांच्याकडून खूप शिकलो आहे. तर आज पण आपण त्यांच्या या एक्सपिरियन्स आणि नॉलेजचा लाभ घेऊयात आणि आपलं एनर्जी सेक्टर रिलेटेड नॉलेज वाढवूयात. सो लेट्स गेट स्टार्टेड. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग, हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे, ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक यू वन्स अगेन फॉर ऑल द लव अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. हॅलो हर्ष, हाय, हाऊ आर यू? कसं काय चाललंय? आणि आत्ताच आपण दसरा साजरा केला, सो हॅपी दसरा आणि हॅपी दिवाळी इन ऍडव्हान्स सगळ्यांसाठी आणि तुम्हाला पण. सो सध्या ऑइल मार्केट किंवा एनर्जी मार्केटमध्ये फार जास्त काही ना काहीतरी हॅपनिंग सेक्टर झालेलं आहे बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. म्हणजे कोविड असेल, त्याच्यानंतर रशिया युक्रेनमधलं युद्ध असेल, वेगवेगळ्या रिझन्सने हे सेक्टर एकदम पुन्हा चर्चेत झालेलं आहे आफ्टर मेनी इयर्स. सो इन जनरल काम करताना काही वेगळा अनुभव आला आहे का तुम्हाला? स्वप्नील नमस्कार, तुम्हाला आणि तुमच्या श्रोत्यांना दिवाळीच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. थँक्यू. ऑइल सेक्टर जर बघायचं झालं, अतिशय क्लिष्ट विषय आहे. क्लिष्ट दोन कारणासाठी, कारण कितीही रिन्युएबल्स किंवा ग्रीन एनर्जी सोर्सेस आले तरी सुद्धा आज ऑइल किंवा अनक्लीन फ्युएल हे जगाचे इंधन आहे. म्हणजे ते अगदी अमेरिका झालं किंवा अगदी साऊथ आफ्रिकेमधली अनडेव्हलप्ड कंट्री जरी झाली, ऑइल ॲज पर्सेंटेज ऑफ एनर्जी सोर्स हे प्रिडॉमिनंट आहे. त्याच्यामुळे ऑइल डिमांड पर्टिक्युलरली प्रत्येक कंट्री जेव्हा कोविडच्या लाटेतनं बाहेर येते, डिमांड ही प्रत्येक कंट्रीची डिमांड वाढत जाते, सप्लाय त्यानुसार कॅचअप करत नाहीये. आणि मध्येच जर तुम्ही बघितलं तर ऑइलची प्राइस $120-130 पर बॅरल गेली होती, आणि बरेचसे पंडित म्हणत होते की आता $200 ही जाणार. कारण असं होत की सप्लाय डिसरप्शन हा जो प्रकार आहे तो ऑइल किंवा फिजिकल कमॉडिटीज मध्ये हा उत्कर्षाने जाणवतो.
कारण सप्लाय आला नाही तर तुम्ही इन्व्हेंटरी म्हणजे तुमचा जो प्रत्येक कंट्रीचा साठा असतो त्यातनं तुम्ही ऑइल कन्झ्युम करत राहता. आणि जेव्हा एका क्रिटिकल लेवलला इन्व्हेंटरी येते तेव्हा पॅनिक मार्केटमध्ये तयार होते आणि ती पॅनिक प्राइस मध्ये रिफ्लेक्ट होते. जेव्हा प्राइसेस वरती गेल्या होत्या बऱ्याचशा ही बरेच हे फॅक्टर्स असे सांगत होते की रशियामधनं सप्लाय येणार नाही आणि वर्ल्ड डिमांड तर अशीच राहील. त्याच्यामुळे स्पेक्युलेटिव्ह एलिमेंट हा ऑइल प्राइसेसमध्ये वाढला होता. त्याच्यानंतर फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली हे कमॉडिटीजचे चेक्स अँड बॅलन्सेस आहे की जशी कमॉडिटीची प्राइस वाढत जाते कन्झम्पशन हळूहळू कमी होत जाते. राईट, जसं 120-130 डॉलर पर बॅरल झालं त्याच अनुषंगाने किंवा त्याच वेळेला अमेरिकेमध्ये इंटरेस्ट रेट वाढवले गेले कारण त्यांना इन्फ्लेशन चेक करायचं होत. या दोघांचं कॉम्बिनेशनमुळे काय झालं डिमांड ग्रोथ ही कमी होईल अशी भीती तयार झाली. त्याच्यामुळे ऑइल प्राइसेस या ग्रॅज्युअली कमी होत गेल्या. आता हे की आता काल ओपेकने 2 मिलियन बॅरल पर डे म्हणजे जर पर्सेंटेज टर्म्स मध्ये म्हणायचं झालं तर ऑलमोस्ट 3% ग्लोबल इकॉनॉमीच्या कन्झम्पशन त्यांनी सांगितलं की आम्ही कट ऑफ करू. त्याच्यामुळे प्राइसेस आता वरती जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. ओके ओके, म्हणजे मी जेव्हापासून ऑइल मार्केट बघतोय डिमांड सप्लाय ही टॉम अँड जेरीची रेस झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये इंडिया सारखे जे देश आहेत जे ऑइल इम्पोर्ट करतात 80% त्यांच्या रिक्वायरमेंटच्या ऑइल इम्पोर्ट करतात म्हणजे आयात हे नेहमीच याला बळी पडलेले आहे. राईट राईट, करेक्ट करेक्ट. सो हा झाला ऑइलचा विषय. मेन बेसिक गोष्टींपासून स्टार्ट करतो मी की पॉवर सेक्टर, पॉवर सेक्टर आणि एकंदरीत पॉवर सेक्टरमध्ये एकदम बेसिक क्वेश्चन जो असतो जो सगळ्यांना लहानपणापासून पडतो तो म्हणजे लोड शेडिंग का होतं. की म्हणजे मला आठवतं मी लहानपणी मी डोंबिवलीत राहायचो आणि तिथे असा एक अलिखित नियम होता की शुक्रवारी 11 ते 6 लाईट जाणार आणि आम्ही ते गृहित धरायचो. आम्ही अच्छा असं लाईट जाणार आहेत सो मग त्यानुसारच सगळं टाइम टेबल त्यानुसार असायचं. म्हणजे उन्हाळ्यात वगैरे लाईट जाणार तर मग प्रॉब्लेमच व्हायचा, फारच जास्त हाल होते. पण मग आम्ही तसंच सगळं प्लॅन करायचो की अच्छा मग तेव्हा आपण हॉटेलमध्ये जाऊ खायला किंवा कुठेतरी जाऊ फिरायला वगैरे अशा टाईपचं सगळं प्लॅन केलेलं जायचं. कारण त्या आय थिंक अगदी लहानपणी तर इन्व्हर्टर वगैरे पण फार कॉमन नव्हते. नंतर जेव्हा इन्व्हर्टर आले तरी थोडंफार बेटर झालं. बट आता आफ्टर मेनी इयर्स लाईट कमी जातात एवढं तर नक्की आहे. बट तरी पण आता जर मॅक्रो लेवलला बघितलं तर इंडिया हॅज बिकम अ पॉवर सरप्लस कंट्री आफ्टर मेनी इयर्स. अजून तरी पण बऱ्याच खेडेगावांमध्ये किंवा बरेच टिअर 2 सिटीजमध्ये पण अजूनही लाईट जातात. तर हे लाईट घालवण्यामागेचं काय लॉजिक असतं, काय डिमांड सप्लायचा काय तिकडे सगळा सीन चालू असतो हे जरा एकदम बेसिक लँग्वेजमध्ये तुम्ही एक्सप्लेन केलं तर म्हणजे इन जनरल सगळ्यांसाठी हे इझी होईल अंडरस्टँड करणं की एक्झॅक्टली या सेक्टरमध्ये कसं सगळं चालतं. सी तुम्ही जे म्हणताय डोंबिवली कशाला आहे, मी इनफॅक्ट ठाण्यामध्ये राहतो आणि साधारण 2004 ते 2008 मध्ये ठाण्यामध्ये सुद्धा रेग्युलरली 2 ते 3 तास लोड शेडिंग व्हायचं. लोड शेडिंग व्हायची 2 कारण, एक डिमांड जास्त सप्लाय कमी राईट आणि दुसरं पॉवर कॅरी करायला म्हणजे वीज कॅरी करायला जे आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चरची कपॅसिटीची कमतरता ही 2 मेन कारण आहे. तर मी इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स आधी अड्रेस करतो कारण बहुतांशी ऍटलीस्ट टिअर 1 किंवा टिअर 2 टाउन्स मध्ये जिथे लोकांची पेईंग अबिलिटी आहे म्हणजे लोक विजेची बिल ऍक्च्युली पे करतात, बिल किती आलंय हे न बघता किंवा पर युनिट रेट किती आहे हे न बघता बिल पे करतात, असे टिअर 1 आणि टिअर 2 जे टाउन्स आहेत तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे बॉटलनेक्स आहेत म्हणजे कपॅसिटी मध्ये जे कन्स्टेंट्स होते ते बहुतांश अड्रेस झालेले आहेत. त्याच्यामुळे आज जर तुम्ही म्हणाल मुंबई पुणे किंवा इव्हन डोंबिवली कल्याण या भागांमध्ये
लोड शेडिंगचं प्रमाण प्रकर्षाने कमी झालेलं आहे. आपण कारण गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये महाराष्ट्र डिस्कॉम किंवा प्रत्येक राज्याच्या डिस्ट्रीब्युशन कंपनीने भरपूर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे लास्ट माईल इम्प्रूव्ह करण्यामध्ये. राईट, अजूनही खूप करू शकतात ते, पण 10 वर्षापूर्वी किंवा 15 वर्षापूर्वी जी सिच्युएशन होती वर्सेस आत्ता याच्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहे. त्याच्यामुळे ते कारण आहे की लोड शेडिंग कमी झाले. दुसरं, गेले 10 ते 15 वर्षामध्ये पॉवर जनरेशन कपॅसिटी इंडियामध्ये खूप वाढलेली आहे. आणि त्याचं मेन कारण म्हणजे प्रायव्हेट सेक्टरनी अग्रेसिव्हली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. सो एक इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्हमेंट झाली, दुसरं प्रायव्हेट सेक्टरची कपॅसिटी वाढली, त्याच्यामुळे सप्लाय वाढली. आणि ज्या सेंट्रल पीएसयूज आहेत म्हणजे केंद्र सरकारच्या ज्या कंपनीज आहेत, एनटीपीसी झालं, एनएचपीसी झालं, नेव्हल इग्नाइट झालं, या कंपनीज कन्सिस्टंटली कपॅसिटी ऍडिशन केलेली आहे. त्याच्यामुळे सप्लाय वाढला, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आणि लोकांनी विजेचे ऍक्च्युली दर जे रेट आहेत ते देणं सुरू केलं. त्याच्यामुळे की सिटीज मध्ये लोड शेडिंग कमी झाली. पण मी एक गोष्ट अशी अग्री नाही करणार, ती म्हणजे की अक्रॉस पॅन इंडिया जर कोणी म्हणलं की आपण पॉवर सरप्लस झालेलो आहोत, तर हे एक निव्वळ अकाउंटिंग जगलरी आहे. त्याच कारण जेव्हा हे नंबर आकडेवारी पब्लिश केली जाते तेव्हा फक्त जी एस्टिमेटेड डिमांड असते लेटंट डिमांड कॅल्क्युलेट केली जाते. लेटंट डिमांड म्हणजे ऍक्च्युअल अनकन्स्ट्रेंट जी डिमांड असते ती कधीच कॅल्क्युलेट केली जात नाही. फक्त जी ग्रीडला कनेक्टेड आहे त्या दिवशी इन्क्लुडिंग लोड शेडिंग ती डिमांड कॅल्क्युलेट केली जाते. अच्छा, ओके ओके. त्याच्यामुळे ऑप्टिकली आपल्याला असं वाटतं की अरे बाबा आता पॉवरची डिमांड आणि सप्लाय याचा मिसमॅच खूप कमी झालेला आहे. खरं बघितलं गेलं तर भरपूर ठिकाणी भरपूर इंडस्ट्रीज मध्ये आजही 1 किंवा 1.5 दिवस पॉवर कट असतात. भरपूर ठिकाणी आजही खेड्यापाड्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा अभाव आहे आणि इट्स अ ग्रॅज्युअल प्रोसेस. आजपासून 5-6 वर्षांनी तुम्ही बघाल तर हेही कमी होईल, जशी कपॅसिटी वाढेल इन्व्हेस्टमेंट वाढेल. पण आजच्या ह्याला हे म्हणणं माझ्या अंदाजाने टेक्निकली चुकीचं राहील की इंडिया पॉवर सरप्लस आहे. ओके ओके, राईट. हा इंटरव्ह्यू पूर्ण बघायचा असेल तर तो माझ्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. पण ऑडिओ व्हर्जन मी आधीच्या इंटरव्ह्यूजप्रमाणे 6 वेगळ्या भागांमध्ये स्प्लिट केलेले आहे. आणि जर माझ्यासारखंच तुम्हालासुद्धा दर 2 दिवसांनी काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला आवडत असेल तर तुम्ही या विषयाचे पुढचे पार्ट्स जेव्हा रिलीज होतील तेव्हा याच पॉडकास्टवर ऐका. सी यू सून.